आपण जर आपल्या चळवळीतल्या लोकांना सांगू, मित्रांनो जरा आहेत संपत्ती, आहेत पैसा, आहेत अडका, तर बाबासाहेबांच्या चळवळीत या ना. घरी बसून बंगले बांधून काय करता, थोडेसे मले द्या. मले द्या म्हणजे मला नाही, चळवळीला द्या. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस 15 अधिकाऱ्यांना, 15 विद्यार्थ्यांना शिकवायला पाठवलं, 15 विद्यार्थी वापस आलेत आणि आपापल्या बायका करून घरी राहिलेत. त्या विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब म्हणले, उहे पढे लिखे लोगोने, कधी कोणासाठी म्हणले, 15 विद्यार्थ्यांसाठी. ते 15 विद्यार्थी नालायक निघाले. फक्त एक 16 विद्यार्थी होता, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, स्वतःच्या पैशाने शिकले आणि समाजाचं काम करीत बसले. सार करतोय, रिक्षा चालवणारा कवी, त्यांचं हे गाणं. साऊंड दादा, साऊंड दादा, अरे कुणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं, अरे कुणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं, लेका जाऊ नको विसरून, ए पोरा, अरे ए चोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईना, कुणामुळं झालं तुझ्या जीवनाच सोनं, कुणामुळं झालं तुझ्या जीवनात सोनं, लेका जाऊ नको विसरून, लेका जाऊ नको विसरून, ए पुरा, ए पुरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईना, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईना, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या तू बस तो साफी साथ
शेवटचा टप्पा आहे, दाब जरा मिनिट थांबा. कुणामुळं झालं तुझ्या जीवनात सोना, कुणामुळं झालं तुझ्या जीवनात सोना, लेका जाऊ नको विसरून, लेका जाऊ नको विसरून. ए पोरा, अरे ए पोरा, तू साहेब झालास मोठा, बाबा साहेबांच्या पुण्याने. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर आमचा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा.